नमस्कार. आज 27 डिसेंबर आपल्या अभिनव मानव विकास संस्थेचा आज वर्धापन दिन. या निमित्तानं आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वास्तविक पाहता दरवर्षी आपण या निमित्तानं स्नेहसंमेलनाचं आयोजन करत असतो, पण यावर्षी कोरोनामुळं वर्धापन दिन आपल्याला अशा पद्धतीनं साजरा करावा लागतो आहे. परंपरा नवता जपणारी, जोडीला आधुनिकीकरणाशी जोडणारी, सुजाण नागरिक घडवणारी मराठी माध्यमाची शाळा असावी या उद्देशानं 27 डिसेंबर 1992 रोजी अभिनव मानव विकास संस्थेची मुहूर्तमेळ उरवली गेली. यातून 21 जून 1993 रोजी 35 विद्यार्थ्यांच्या प्रवेशानं श्री किशन सोमाणी विद्यालय सुरू झालं. त्याला आता 28 वर्ष होत आहे. बालवाडी ते 4थी पर्यंत प्रारंभी सुरू करण्यात आलेली ही शाळा 10वी पर्यंत होऊन आज स्वतःच्या इमारतीत आली आहे. आपली शाळा आता सेमी माध्यमाचीही झाली आहे आणि जवळपास 1700 विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. विद्यालयाच्या स्वतःच्या 2 स्वतंत्र इमारती आहेत. सुसज्ज संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय तर आहेच, शिवाय ई लर्निंगची व्यवस्था, हवेशीर वर्गखोल्या, क्रीडांगण, सीसीटीव्ही कॅमेरे, उत्तम बैठक व्यवस्था अशा सुविधा आपल्या विद्यालयात आहेत. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, संगीत, विविध स्पर्धा, अवांतर परीक्षा असे उपक्रम आपण घेत असतो. दैनंदिन परिपाठ, दिनसप्ताह, मान्यवरांचे मार्गदर्शन, महोत्सव, प्रदर्शन, कलात्मक वस्तू तयार करणे असे कार्यक्रम आपण घेत असतो हे तुम्ही जाणताच. गेल्या 8 वर्षापासून 10वीच्या 100% निकालाची परंपरा आपण राखत आलो आहोत. यावर्षीही ही परंपरा टिकेलच याचा आम्हाला विश्वास आहे. हे असं आपलं सारं सुरळीत सुरू होतं, पण मार्च 2020 पासून कोरोनाचं महाभयंकर संकट आलं आणि आपल्याला विद्यालय बंद ठेवावं लागलं. आपल्याला वार्षिक परीक्षाही घेता आल्या नाही. जून 2020 पासून आपलं शैक्षणिक वर्ष सुरू झालं, मात्र प्रत्यक्ष विद्यालय सुरू करण्यासारखी परिस्थिती नव्हती. मुलांच्या शिक्षणाचं असं तसंच होणार असं वाटत असतानाच आपण व्हिडिओच्या माध्यमातून मुलांसाठी अवांतर माहिती द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला म्हणजे 1 मे 2020 पासून इयत्ता 10वीसाठी आपण थेट शिक्षण म्हणजेच ऑनलाईन शिक्षण सुरू केलं, पण इंटरनेट मोबाईल सुविधा त्याच वेळी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणे कठीण झालेलं आहे. त्यामुळे मग आपण व्हिडिओच्या माध्यमातून 10वीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर 16 जून पासून बाकीच्या वर्गांनाही आपण शिकवणं सुरू केलं. अगदी पहिलीपासूनचे वर्गही आपले सुरू झाले. व्हॉट्सअप ग्रुप तयार होऊन मुलांना नियमित व्हिडिओ पाठवणे, ग्रुपात देणे, तो मागवून त्याची तपासणी करणे, ऑनलाईन साप्ताहिक चाचणी घेणे, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी फोनवर संपर्क करून सोडवणे असं शैक्षणिक कामकाज आपलं सध्या सुरू आहे. हे साऱ्यांनाच नवीन असल्यानं प्रारंभी थोड्याफार अडचणी आल्या, पण ते आता दूर झाले आहेत. व्हिडिओद्वारे शिक्षणाने आता चांगलाच वेग घेतला आहे. प्रथम सत्रात आपण लेखी परीक्षाही घेतली. द्वितीय सत्रही आपलं आता सुरू झालं आहे. 9वी आणि 10वीचे तर प्रत्यक्ष वर्ग सुरू असून विद्यार्थी उपस्थितीही वाढत आहे. या नवीन पद्धतीच्या शिक्षणातही आपण विविध उपक्रम घेत आहोत. संगीत विभागातर्फे गीत, मुलांना गोष्टी सांगणे, चित्रकलेचा तास, संगणकाचा तास आपण रविवारी नियमित घेत आहोत. शिवाय दिवाळी उपक्रमही आपण घेतला होता. थोडक्यात विविध माध्यमातून मुलांना कार्यरत ठेवले जात आहे. लवकरच प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास शासनाची मान्यता मिळेल अशी आपण आशा करूया. पुनश्च एकदा साऱ्यांना संस्था वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.